सागर मंगला, अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शासकीय मंगला। सागर मंगल्यावर आज चहाचे किती कप रिते झाले असतील कुणास ठाऊक, कारण सकाळपासून देवेंद्र फडणवीसांना भेटायला येणाऱ्यांची गर्दी रात्रीपर्यंत कायम होती। कुणी नाराजी व्यक्त करण्यासाठी आलं होतं तर कुणी विनवणी करण्यासाठी। भाजपानं पहिली यादी जाहीर केल्यानंतर सागर बंगल्याला तक्रार निवारण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालंय, आणि या तक्रार निवारण केंद्राचे प्रमुख म्हणून फडणवीसांनी कुणाला खुश केलंय आणि कुणाला नाराज, पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेल्या देवयानी फरांदे नाशिकहून आल्या, तर पहिल्याच यादीत नंबर लागलेल्या राहुल आहेर यांनाही कॅमेऱ्याने टिपलं। श्री गोंदियातून श्री अणिसौ पाचपुते आले, खडकवासल्यातून भीमराव तापकीर, मावळमधून बाळा भेगडे, मुंबईतून भारती लव्हेकर, अतुल शहा, सुनील राणे, नवी मुंबईतून मंदा म्हात्रे, अहो कुणाकुणाची नावं घ्यावी राव। सर्व मंडळींची एजा सुरू असलेलं ठिकाण म्हणजे सागर मंगला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शासकीय निवासस्थान। विधानसभेसाठी भाजपानं पहिल्या यादीत 99 जणांची नावं जाहीर केली। यादी दोन तीनदा वाचूनही आपलं नाव न सापडल्यानं आज अनेकांनी थेट सागर मंगला गाठला। भाजपच्या पहिल्या यादीवर जर नजर टाकली तर मुंबईतून अनेकांना वेटिंगवर ठेवण्यात आलंय। विद्यमान आमदारांपैकी वर्सोवाच्या भारती लव्हेकर, बोरिवलीचे सुनील राणे यांना भाजपनं अजूनही वेटिंगवर ठेवलंय। आपला पत्ता कापला जाणार की अजूनही दुसरा चान्स आहे यासाठी दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला। दुसरीकडे मुंबादेवी मतदारसंघातनं इच्छुक असलेल्या अतुल शहांनी देखील सागर बंगल्याची वाट धरली होती। अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीमध्ये पक्षाच्या आदेशाचं पालन करत मुरजी पटेल यांनी माघार घेतली, मात्र पहिल्या यादीत नाव नसल्यानं त्यांनी देखील नाराजीची बासरी वाजवल्याचं कळतंय। उमेदवारी जाहीर न झालेल्यांची दुखणी कमी म्हणून की काय, ज्यांना तिकीट मिळालंय त्यांनी देखील सागर बंगला गाठला। यंदा भाजपानं श्री गोंदियातून बबन पाचपुतेंऐवजी त्यांच्या सौ प्रतिभा पाचपुतेंना तिकीट दिलं, मात्र लेकराच्या उमेदवारीसाठी साकडं घालण्यासाठी पाचपुते दाम्पत्य सागरवर पोहोचलं होतं। आपल्या पक्षाने आम्हाला तिकीट दिलेलं आहे, त्यामुळे मी पवार फडणवीस साहेबांचं आभार मानण्यासाठी आलेले आहे, कारण आम्ही कुठलंही शिष्टमंडळ आणलं नव्हतं किंवा कुणी उमेदवारी मागायला आलं नव्हतं। आम्हाला फक्त पाचपुते फॅमिलीमध्ये उमेदवारी हवी होती आणि ती आम्हाला साहेबांनी दिलेली आहे, म्हणून आम्ही आभार मानण्यासाठी आलो होतो। कशी लढत झाली तरी पाचपुते फॅमिली विजय होईल। तर दुसरीकडे भाजपानं संधी न दिल्याने सुवर्णा पाचपुते अश्रू ढाळतायत। लोकांचा इतका आधार मला मिळालाय, म्हणजे आज माझ्या डोळ्यात पाणी येते पण खाली गळत नाही, ह्याचं कारण सुद्धा माझ्या मागे असलेला जनसंपर्काचा जो पाठिंबा आहे ज्यांना लोकांचा, तो आहे। लोक मला सांगतात कसंही करा आणि उभा राहा, पण मी एक करणार आहे, पक्ष ही माझी विचारधारा होती, लढलं तर मी अपक्ष लढत इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही, फक्त मला पक्षाला माझी ताकद दाखवून द्यायची। चांदवडच्या राहुल आहेर यांनी माझ्या ऐवजी भाऊ केदा यांना तिकीट द्या अशी विनंती करण्यासाठी सागर बंगला गाठला, मात्र जो नियम पाचपुतेंना तोच नियम राहुल आहेर यांना। राहुल आहेर परवाच गरवारे क्लबला देवेंद्रजी होते, त्यावेळेलाच त्यांनी माझ्या समोर सांगितलेलं होतं की मला तिकीट त्या ठिकाणी नको आहे, माझ्याऐवजी केदा आहेर माझे जे चुलत भाऊ आहे त्यांना त्या ठिकाणी द्यावं, हे त्यांनी सांगितलं होतं। आम्ही म्हणजे देवेंद्रजींनी ते मान्य केलेलं होतं, पण वरतून पुन्हा सर्वेच्या आधारावर राहुलचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे, आणि म्हणून ते सांगायला लागलं की बाबा मी प्रेस घेऊनही त्या ठिकाणी सांगितलं नाशिकला की मी तिकीट घेत नाही, राहुलला तिकीट देतो आहोत, मेळावे पण आम्ही सुरू केलेले आहेत, आणि म्हणून त्या संदर्भामध्ये ते पुन्हा विनंती करायला आले होते की बाबा राहुल केदा आहेरलाच त्या ठिकाणी तिकीट द्यावं हे सांगायला ते आलेले होते। बेलापूरमधून तिकीट मिळालेल्या मंदा म्हात्रेंनी सागर बंगला का गाठला असावा, थँक्यू म्हणण्यासाठी की गणेश नाईकांचे चिरंजीव संदीप नाईक यांची तक्रार करण्यासाठी? ठोस उत्तर फडणवीस किंवा मंदा म्हात्रे आणि फार फार तर गणेश नाईकच देऊ शकतील। पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या नाशिक मध्यच्या आमदार देव यांनी फरांदेंनी तर 24 नगरसेवकांसह थेट सागर बंगल्यावर शक्तीप्रदर्शन केलं। हे शक्तीप्रदर्शन भाजपच्या दुसऱ्या यादीत काही जादू करून दाखवतं का ते पाहावं लागेल।
फरांदेंप्रमाणे शक्ती प्रदर्शन केलं नसलं तरी माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुतेंनी फडणवीसांशी कशावर चर्चा केली हे सांगण्यासाठी राजकीय पंडिताची गरज नाहीये। तर ही होती भाजप नेत्यांच्या सागर बंगल्याच्या वारीची कहाणी। मात्र सागरवर आलेले काही चेहरे हे मित्रपक्ष म्हणजे शिंदे आणि अजितदादांच्या गटातल्या नेत्यांचे होते। कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी फडणवीसांची भेट घेऊन चर्चा केली आहे। राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये वर्णी लागलेल्या हेमंत पाटलांनी देखील सागर बंगल्यावर हजेरी लावत फडणवीसांची भेट घेतली आहे। त्यामुळे हेमंत भाऊंना डबल लॉटरी लागल्याची जोरदार चर्चा आहे। भाजपाने पहिल्या यादीत 19 विद्यमान आमदारांना वेटिंगवर ठेवलंय। यांना योग्य तो निरोप देण्याचं काम फडणवीसांच्या टीम मधले संकट मोचक म्हणजेच गिरीश महाजन यांनी केलंय। काही ठिकाणी प्रमुख दावेदार आहेत, प्रत्येकाला वाटतं की मला तिकीट मिळालं पाहिजे। गेल्या अनेक वर्षापासून तेही काम करतायत, तोलामोलाचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, आणि त्यामुळे स्वाभाविक आहे त्यांनी इच्छा व्यक्त करणं। अजून आज ते सांगता येत नाही, पण मला असं वाटतं की अजून काही अंतिम यादी आमची आलेली नाही। पहिल्या यादीत नाव आलं नाही म्हणजे येणारच नाही असं समजण्याची कोणाला गरज नाही आहे। वरती पक्षश्रेष्ठी सगळ्या गोष्टीचा विचार करतायत, सगळ्या बाबी तपासून घेत आहेत आणि त्यानंतर ते तिकीट देतील। पण आता पहिल्या यादीत नाव आलं नाही म्हणून नाव येणारच नाही असं कोणी समजण्याची गरज नाही मला असं वाटतं। विजयाचं क्षितिज गाठणं हेच सध्या सागर मंगल्याचं लक्ष्य आहे आणि वेळप्रसंगी त्यासाठी नाराजीच्या लाटांवर स्वार होण्याची रणनीती देखील याच सागरवर ठरली असेल। अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। उमेदवारांची यादी जाहीर करण्यात भाजपानं बाजी मारली असली तरी अजितदादांनी एक पाऊल पुढे टाकत उमेदवारांना सुखद धक्का दिलाय। अजितदादा यादीबिदी जाहीर करण्याच्या फंदातच पडले नाहीत तर त्यांनी थेट उमेदवारांना एबी फॉर्मच देऊन टाकला। आता अजितदादांच्या निर्णयामागे नेमकं काय राजकारण आहे पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। हिरामण खोसकरांच्या हातातले हे काही साधे सुधे कागद नाहीयेत। म्हणूनच हे कागद टिपण्यासाठी प्रसार माध्यमांची धडपड सुरू आहे। तर हा आहे एबी फॉर्म। होय, हाच एबी फॉर्म आपल्याला मिळावा म्हणून सर्व पक्षातल्या इच्छुकांनी देव पाण्यात ठेवलेत। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले इच्छुक काहीसे नशीबवान ठरलेत। यादीबिदीची काही घोषणा नाही, हातात पडला तो थेट एबी फॉर्म। आणि त्यातही हिरामण खोसकरांचं नशीब जरा जास्तच जोरात आहे। क्रॉस वोटिंगचा ठपका ठेवत काँग्रेसने हकालपट्टी केलेल्या खोसकरांनी मनगटावर घड्याळ बांधलं आणि अजितदादांनी त्यांच्या हातात एबी फॉर्म सोपवला। एबी फॉर्मचे पहिले 17 मानकरी ठरले आहेत। दत्तात्रय भरणे इंदापूर, आशुतोष काळे कोपरगाव, हिरामण खोसकर इगतपुरी, छगन भुजबळ येवला, नरहरी झिरवाळ दिंडोरी, दिलीप वळसे पाटील आंबेगाव, भरत गावित नवापूर, बाबासाहेब पाटील अहमदपूर, नितीन पवार कळवण, इंद्रनील नाईक पुसद, अतुल बेनके जुन्नर, राजेश विटेकर पाथरी, संजय बनसोडे उदगीर, चेतन तुपे हडपसर, दौलत दरोडा शहापूर, राजेश पाटील चंदगड। या ठिकाणी सकाळी फक्त अजितदादाचा 8 वाजता फोन आला बंगल्यावरून का तुम्हाला बोलवलंय, शक्यतो उभी फॉर्म द्यायची तयारी आहे। नुसतं माहीत झालं तरी 500 कार्य माणसं आले, सगळे नेते आणि कार्यकर्ते आता या आमच्या सगळे नेते मंडळी बसतील आणि कधी भरवते ठरतील। आता मी काय, मी फक्त उमेदवारी घेतलीच, नेत्यांना निवडून आणायचं आहे। एबी फॉर्म मिळालेला आहे, 25 तारखेला अर्ज दाखल करायचा आहे, त्याच्यामुळे त्या पद्धतीने तयारी चालू आहे। राष्ट्रवादी म्हणून आता युतीमध्ये सामील आहे, त्याच्यामुळं एकत्रित काम करायचं एवढाच विषय। अजित पवारांनी उमेदवारांची यादी जाहीर करण्याऐवजी थेट एबी फॉर्म त्यांच्या हातात देणं का पसंत केलं याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चिली जाते आहे। भाजपच्या वतीनं नुकताच 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर सागर बंगल्यावर म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर नाराजीची लाट कोसळल्याचं पाहायला मिळत आहे। आणि यामुळंच अजित पवारांनी नाराजी टाळण्यासाठी आदल्या दिवशी थेट उमेदवारांना फोन केले आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या हातात एबी फॉर्म दिले अशा पद्धतीची माहिती समोर येते आहे। एबी फॉर्म मिळालेले दादांचे शिलेदार आता प्रचाराला लागतील।
अनेक मतदार संघात दादांची राष्ट्रवादी विरुद्ध काकांची राष्ट्रवादी असा सामना होण्याची दाट शक्यता आहे. आता दादांनी आखाड्यात उतरवलेल्या पैलवानांविरोधात काका कोणता भिडू देणार याची महाराष्ट्राला उत्सुकता असेल. निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. आता बातमी आहे राजकारणातल्या अशा बाप मंडळींची जे आधीच सत्ता उपभोगतायत. कुणी आमदार आहे तर कुणी खासदार, मात्र तेवढ्यानं त्यांचं समाधान होताना दिसत नाहीये. आता आपल्या लेकराला देखील सत्तेची खुर्ची मिळावी म्हणून त्यांचा खटाटोप सुरू आहे. आपल्या पक्षातला कोटा फुल असल्यानं त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या प्रमुखांचे उंबरटे झिजवायला घेतलेत. कोण आहेत ही मंडळी ज्यांना एकाच घरात दोन पक्ष नांदवायचे आहेत? पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. नाईक परिवाराचा उल्लेख केल्याशिवाय नवी मुंबईतल्या राजकारणाची कल्पना करू शकत नाही. या निवडणुकीमध्ये भाजपने गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघामधून तिकीट दिले, तर मंदा म्हात्रे यांना बेलापूर मतदारसंघामधून तिकीट दिले. ह्यातच आता गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक हे आता तुतारी हाती घेणार आहे आणि ते मंदा म्हात्रे यांना आव्हान ठरणार आहे. कारण की संदीप नाईक हे बेलापूर मतदारसंघामधून शरद पवार राष्ट्रवादी या पक्षाकडून उभे राहणार आहे. गणेश नाईक यांच्या घरातच आता गणेश नाईक हे स्वतः भाजपकडून तर संदीप नाईक हे राष्ट्रवादीकडून उभे राहणार आहेत. आता 23 तारखेला बघण्यासारखं आहे नक्की गणेश नाईक यांच्या घरामध्ये किती जण विजेते होतात. वडील नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचे खासदार, पक्ष भाजप. धाकटा मुलगा नितेश राणे कणकवलीचे आमदार, पक्ष भाजप. आणि आता थोरला मुलगा निलेश राणे यांच्या गळ्यात आमदारकीची मार पडावी यासाठी खटाटोप सुरू आहे. पण यावेळेला पक्ष असू शकतो तो एकनाथ शिंदे यांची शिवसेना. जागा वाटपाच्या सूत्रानुसार कुडाळ मालवणची जागा ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटेल असं कळतंय. मात्र निलेश राणे या ठिकाणावरून इच्छुक आहेत आणि त्यासाठी राणे पितापुत्रांनी सागर आणि वर्षा बंगल्याच्या वाऱ्या सुरू केलेल्या आहेत. लवकरच एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावरती आहेत आणि त्यावेळेला निलेश राणे हाती शिवधनुष्य घेऊ शकतात असं कळतंय. आणि तसं झाल्यास नारायण राणे यांच्या एकाच घरात हे दोन पक्ष नांदायला सुरुवात होईल. वेगळ्या पक्षाचे झेंडे हाती घ्यायला लागले तरी चालेल, मात्र सत्तेची सगळी पदं आपल्या घरामध्ये असावीत यासाठी अनेक नेत्यांचा खटाटोप असतो. आणि याच नेत्यांच्या यादीमधील आणखी एक नाव म्हणजे धनंजय महाडिक. धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर उत्तरमधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी धनंजय महाडिक यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. मात्र कोल्हापूर उत्तरची जागा ही शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे, त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटानं धनुष्यबाण जर कृष्णराज महाडिक यांच्या हातात दिला तर धनंजय महाडिक यांच्या घरावर देखील दोन पक्षांचे झेंडे पाहायला मिळतील. राजकीय शोलेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. उद्या परत भेटणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.